नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन आशय एक नवीन विषय अर्थात इंट्रोडक्शन एज्युकेशनल रिसर्च हा या सब्जेक्टचे सी क्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अनेक विद्यार्थ्यांचा हा विषय जो आहे स्पेशल म्हणून तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असतो अनेक विद्यार्थ्यांनी या विषयाची निवडही केलेली असते मात्र येणाऱ्या परीक्षासाठी या एमसी क्यूज नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात तर नेमक्या कोणत्या सी क्यूज महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते यामध्ये घेतलेले आहेत ते सुरू करण्यापूर्वी एक विनंती की जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही मान माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सगळ्यांना विनंती की माझं चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे दुसरी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर या व्हिडिओ दरम्यान एखादी जाहिरात येत असेल तर ती स्किप न करता ती जाहिरात पूर्ण पाहणे आणि बेल आयकॉन जो आहे तो सुद्धा तुम्ही ऑन ठेवा जेणेकरून एक नवीन अपडेट जे आहे एज्युकेशनल ते तुम्हाला लगेच प्राप्त होत राहील चला तर अधिक वेळ न घेता आपण यामध्ये कोणकोणते महत्वपूर्ण एमसी क्यूज घेतलेले आहेत त्याचा विचार या ठिकाणी करूयामध्ये एक पहिला प्रश्न दिलेला आहे शैक्षणिक संशोधनाचे उद्दिष्टे काय आहे व्हॉट इज द एम ऑफ एज्युकेशनल रिसर्च या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत ते पर्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता यामध्ये म्हटलेलं आहे सोडवण्याची आवश्यकता असलेल्या मोठ्या समस्या ओळखणे हा आहे का त्यानंतर शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवीन तथ्य आणि तत्वे शोधणे हे आहे का किंवा शिक्षणाची उद्दिष्टे ओळखणे हे आहे का त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये समावेश करण्याची आवश्यकता असलेली मूल्ये ओळखणे हे आहे का तर जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठीही काही प्रमाणात या ठिकाणी ट्रान्सलेशन करने करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील ते सुद्धा एक म्यूट वाचन जे आहे ते या संदर्भात करू शकतात आणि उत्तर कोणती आहेत अशी मनातल्या मनात ग्राह्य धरू शकतात मराठी मीडियमचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत तुमचा उत्तर जे आहे प्रश्नाचं उत्तर जे आहे एम सी ते ते सुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये ग्राह्य धरू शकता आणि सगळ्या शेवटी प्रश्न किती आलेले आहेत बरोबर याचासुद्धा तुम्ही पडताळा पाहू शकता चला तर यामध्ये जे दिलेले आहेत पर्याय त्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत थोडंसं मायन्यूट प्रत्येक विद विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वाचन करायचं आहे आणि पर्याय क्रमांक ब जे आहे शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवीन तथ्य आणि तत्वे शोधणे हे शैक्षणिक संशोधनाचे उद्दिष्टे आहे दुसरा प्रश्न आहे शॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय म्हणजे एखादं शॅम्पल घेणं ते फिक्स करणं त्याची फ्रेम तयार करणं किंवा एक रचना तयार करणं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे लक्ष व प्रवेश योग्य लोकसंख्या ओळखणे हा आहे का नमुना युनिट परिभाषित करणे व युनिट्स निवडणे हा आहे का किंवा नमुना काढण्यासाठी मर्यादित लोकसंख्येच्या युनिटची संपूर्ण यादी हा आहे का किंवा चौथा एक ऑप्शन आहे नमुना आकार निश्चित करणे व नमुना रेखाटणे हा आहे का तर जर तुम्ही प्रश्नांचे ऑप्शन सगळे व्यवस्थित वाचत असाल तर तुम्हाला त्याचा अर्थ लगेच कळू शकतो प्रश्न क्रमांक दोनचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते क अर्थात सी असा आहे नमुना काढण्यासाठी मर्यादित लोकसंख्येच्या युनिटची संपूर्ण यादी या अर्थाने सॅम्पलिंग फ्रेम त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालीलपैकी कोणती एक संशोधनाची पद्धत नाही विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट द मेथड ऑफ रिसर्च एक आहे सर्वेक्षण दुसरं आहे ऐतिहासिक तिसरं आहे निरीक्षण आणि चौथा आहे तत्वज्ञान आता यामध्ये आपल्याला मेथड्स म्हणून विचारलेलं आहे त्यामुळं थोडासा मायन्यूट विचार, विचार जे विद्यार्थी या विषयाचे असतील त्यांनी या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि प्रश्न क्रमांक तीनचं जे उत्तर आहे ते क असं आहे निरीक्षण प्रश्न क्रमांक चार आहे कृती संशोधन सामान्यत समस्याशी संबंधित असते ॲक्शन रिसर्च इज ऑर्डिनली कन्सर्न विथ प्रॉब्लेम्स तत्काळ चिंतेची बाब असून त्वरित तोडगा काढण्यासाठी आवाहन केले सामान्य स्वरूपाचा सार्वत्रिक सत्य स्थापन करणे लांब पलीकडे निहितार्थ असू शकतात आता थोडासा कन्सेप्टिव्ह काही याच्यामध्ये न करणारे शब्द असतील किंवा अर्थ न करणारे काही बाबी असतील वाक्य असतील तरीही आपल्याला विषयाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करून या ठिकाणी अर्थ लावायचा आहे प्रश्न क्रमांक चारचं जे उत्तर आहे या ठिकाणी दिलेलं आहे ए अर्थात तत्काळ चिंतेची बाब असून त्वरित तोडगा काढण्यासाठी आव्हान या ठिकाणी केलं जातं कृती संशोधन यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे या ठिकाणी आपण चौथा क्रमांक पाहिलेला आहे तर त्याचं ए हे ऑप्शन आहे तत्काळ चिंतेची बाब त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे शिक्षकांसाठी शिक्षणातील संशोधन महत्त्वाचे का आहे यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेत भर पडते का हे त्यांना हुशार बनवते का त्यामुळं त्यांना चांगले शिक्षक बनता येते का काय शिकवावे व कसे करावे याबद्दल उत्तम निर्णय घेण्यास सक्षम तर प्रश्न क्रमांक पाच जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ड अर्थात काय शिकवावे व कसे शिकावे याबद्दल उत्तम निर्णय घेण्यास सक्षम करणे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणते योग्य विधान योग्य नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे योग्य नाही एक आहे चाचणी वैध नसतानाही विश्वासार्हता असू शकते विश्वासार्ह असल्याशिवाय चाचणी वैध असू शकत नाही चाचणी विश्वसनीय व वैध दोन्ही असू शकते एक चाचणी विश्वसनीय नसल्यास वैध असू शकते तर चार हे चारही जे ऑप्शन आहे हे थोडंसं आपल्याला कन्सेप्टिव्ह आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी थोडंसं आपला ज्या थेरीचा अभ्यास केलेला असेल त्याला ह्या गोष्टी लगेच लक्षात येऊ शकतात यामध्ये ऑप्शन क्रमांक सहाचं ब हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे त्यामुळे तुम्ही ते पाहू शकतात आणि संदर्भ समजा एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच रेफरन्स बुकचा या ठिकाणी आधार घेऊ शकता जर रेफरन्स बुक उपलब्ध नसतील तर नक्कीच तुम्ही आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये या संदर्भातली जी सूचना आहे आपली ती सुद्धा तुम्ही कळू शकता कारण तुमच्या सूचना या आम्हाला प्रेरणा देत असतात आणि अधिक उत्तम आणि क्वालिटी काम करण्यासाठी त्या प्रेरित करीत असतात तर प्रश्न क्रमांक सात आहे प्रश्नावली प्रश्नावलीमध्ये खालील कोणते प्रश्न अपेक्षित नाही एक भावनिकदृष्ट्या असलेले प्रश्न त्यानंतर त्यानंतर खूप व्यापक प्रश्न एका प्रश्नात दोन कल्पना वैध आणि विश्वासार्ह उत्तरे मिळतील असे प्रश्न या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे हे लक्षात घ्या की जी सर्वेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी रिसर्चसाठी प्रश्नावलींमध्ये खालीलपैकी कोणते प्रश्न अपेक्षित नाही हे विचारलेलं आहे त्यामुळं चारही पर्यायाचा खूप मायन्यूट विचार, विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक उत्तर मिळतं जे तुमचं उत्तर त्या ठिकाणी मनातलं ग्राह्य धरून या ठिकाणी विचार केलेला आहे ते बरोबर आहे किंवा नाही ते पाहू शकतात ऑप्शन क्रमांक डी वैध आणि विश्वासार्ह उत्तरे मिळतील असे प्रश्न त्या प्रश्नावलीमध्ये टाकणे आवश्यक आहे दुसरा एक प्रश्न आहे डेटा जे आपण माहिती जमा करतो रिसर्चमध्ये ती डेटा याचा अर्थ काय निरीक्षणे असा का, आहे का सत्य आहे का तथ्य आहे का आणि गुण मिळवलेले तर या अर्थाने या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक आठचा जो अर्थ आहे त्याचा ऑप्शन क्रमांक जो आहे ए अर्थात निरीक्षणे ऑब्झर्वेशन हे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आहे निसर्गानुसार डेटाचे प्रकार काय आहेत व्हॉट आर द टाईप्स ऑफ डाटा अकॉर्डिंग टू नेचर एक गुणात्मक आहे का परिणामकारक आहे का व ते दोघेही आहे का किंवा पर्याय अ क बरोबर नाही या अर्थाने प्रश्न क्रमांक नऊचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे दोघेही अर्थात ऑप्शन ए आणि बी ते गुणात्मकही असतात आणि ते क्वांटिटिटीव पण असतात या अर्थाने या ठिकाणी उत्तर बरोबर दिलेलं आहे खरं तर परिणाम हा शब्दाच्या ऐवजी या ठिकाणी गुणात्मक आणि संख्यात्मक असा शब्दप्रयोग असायला हवा होता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परिणाम या शब्दाच्या ऐवजी तुम्ही गुणात्मक आणि संख्यात्मक या अर्थाने ते वाचन करू शकतात संख्यात्मक त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आहे व्हेरिएबल्सचे प्रकार काय आहेत जे विद्यार्थी सायन्स किंवा ज्याला आपण सायंटिफिक मेथड असं म्हटलेलं आहे तर त्या संदर्भातलं जेणे वाचन केलेलं असेल त्याला याचा अर्थ लगेच लक्षात येऊ शकतो कारण प्रायोगिक मेथडमध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होत असतो व्हेरिएबलचे प्रकार काय आहेत सतत स्वतंत्र दोन्ही यापैकी नाही तर प्रश्न क्रमांक दहाचं जे उत्तर आहे ते बी असं या ठिकाणी दिलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे शैक्षणिक संशोधनातील लोकसंख्येचा अर्थ काय आहे एक पुरुष महिला मुले एलियट्स सर्व युनिटचे निरीक्षण पर्याय अ ब क बरोबर आहे तर प्रश्न क्रमांक अकराचं जे उत्तर आहे ते ब असं दिलेलं आहे सर्व युनिटचे निरीक्षण या अर्थाने हे उत्तर जे आहे ते बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा आहे सिद्धांत बांधण्याचा उद्देश कोणता आहे सिद्धांत म्हणजे थेअरी बांधण्याचा उद्देश कोणता आहे तर या ठिकाणी सुद्धा वरचेच ऑप्शन या ठिकाणी कॉपीज झालेले आहेत हे आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे याची उत्तरातली जे उत्तर, उत्तर देणं थोडंसं या ठिकाणी सोयीस्कर होणार नाही कारण बऱ्याच वेळेस होतं असं की एक ह्युमन एरर जे आहे त्या ठिकाणी घडून येते मात्र आपण प्रश्न क्रमांक तेराच्या संदर्भातला आपण विचार करूया आणि या या न, क्रमांक जो ग्रुप क्रमांक दोन जे आहे किंवा पार्ट क्रमांक दोन जे आहे यामध्ये राहिलेला एक प्रश्न आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करू शकतो प्रश्न क्रमांक तेरा आहे संशोधन समस्येच्या वर्णनात काय समाविष्ट नाही एक आहे अभ्यासाची पार्श्वभूमी सिद्धांत ज्यावर आधारित आहेत ज्या अंतर्गत असलेले गृहितक आणि केलेले संशोधनाचा आढावा तर प्रश्न क्रमांक तेराचं जे उत्तर आहे ते डी असं दिलेलं आहे केलेल्या संशोधनाचा आढावा हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आहे ज्ञान ही अनुभवातून येते ही कल्पना आहे याचं उत्तर जे आहे चौदा क्रमांकाचं ते सुद्धा या ठिकाणी डी दिलेलं आहे अनुभव वाद हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा आहे शिक्षणावरील संशोधनाचे जनक म्हणून यांना संबोधले जाते तर कोण आहे ते पंधरा क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे अ अर्थात एन एल गेज हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे शिक्षणामधील संशोधनाचा मुख्य हेतू काय आहे एखाद्या व्यक्तीची सामाजिक स्थिती वाढवणे एखाद्या व्यक्तीची नोकरीची शक्यता वाढवणे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक वाढीस मदत करणे किंवा उमेदवाराला प्रख्यात शिक्षणप्रेमी बनवण्यास मदत करणे या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहे तर चार ऑप्शनचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळाचं याचं ड असा आहे की उमेदवाराला प्रख्यात शिक्षणप्रेमी प्रेमी जे आहे बनवण्यास मदत करणे या ठिकाणी शिक्षणप्रेमीच्या ऐवजी आपण शिक्षण तज्ज्ञ हा शब्द सुद्धा करू शकतो हेल्प कॅन्डिडेट बिकम इमिनंट एज्युकेशनलिस्ट हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक ड त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे अनुसं अनुसंधान या शब्द या शब्दाचा अर्थ डॅश असा आहे एक आहे गोल अभिविन्यता एक ध्येय अनुसरण ध्येय साध्य करणे ध्येय साध्य करण्यासाठी प्रार्थना तर प्रश्न क्रमांक सातचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं आहे एक ध्येय अनुसरण अर्थात फॉलोईंग अँड एम हा हे उत्तर जे आहे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे सर्वेक्षण संशोधन अभ्यास म्हणजे काय कार्यक्रम प्रक्रिया लोकसंख्या आणि परिस्थिती तर प्रश्न क्रमांक अठराचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे क लोकसंख्या कारण पॉप्युलेशन आणि इफेक्ट क्वालिटी आणि क्वांटिटी हे जे हे ते पडताळण्यासाठी आपल्याला यावर सगळ्या अभ्यास या ठिकाणी करावा लागतो त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे मूल्यमापनात्मक मूल्यमापनात्मक संशोधन डॅशशी संबंधित आहे आम्ही का करीत आहे आम्ही काय करीत आहे आपण किती चांगले काम करत आहोत पर्याय बक नाही तर प्रश्न क्रमांक एकोणावीसचं सगळे ऑप्शन आणि प्रश्न याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे जोपर्यंत प्रश्न व्यवस्थित वाचन आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला पर्यायची जी मतितार्थ जो आहे किंवा अर्थ जो आहे तो या ठिकाणी लक्षात येऊ शकत नाही प्रश्न क्रमांक एकोणावीसचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सी अर्थात आपण किती चांगले काम करत आहोत हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे एका महाविद्यालयाला संशोधकांना सांख्यिकी पॅकेज फॉर सोशल सायन्सेस एस पी एस एस वापरण्याचे प्रशिक्षण द्यायचे आहे त्यासाठी महाविद्यालयाने आयोजन केले पाहिजे तर ते कशाचं आयोजन केले पाहिजे समजा रिसर्चच्या संदर्भात किंवा सांख्यिकीच्या पॅच पॅकेजच्या संदर्भात किंवा सोशल सायन्सच्या संदर्भातले आपल्याला प्रशिक्षण द्यायचं एक एस पी एस एस हे जे सॉफ्टवेअर्स असेल किंवा ही जी प्रक्रिया आहे जे ॲप्स आहे या संदर्भात जर आपल्याला माहिती द्यायची असेल तर आपण काय करू शकतो एक तर आपल्याला सेम व्याख्यान आयोजित करू शकतो का व्याख्यानमाला आपण घेऊ शकतो का किंवा कार्यशाळा पण घेऊ शकतो का सेमिनार आपण घेऊ शकतो का किंवा कॉन्फरन्स आपण घेऊ शकतो का तर प्रश्न क्रमांक वीसमध्ये जे उत्तर दिलेले आहे ते दिलेलं आहे ब कार्यशाळा कारण हे सगळी माहिती जी आहे ही एक इन्फॉर्मेशन ओरिएंटेड किंवा त्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड असं आपण म्हणू शकतो त्यामुळे कार्यशाळा हे उत्तर जे आहे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे पुढीलपैकी कोणते संशोधनाचे वैशिष्ट्य नाही संशोधन ही एक प्रक्रिया आहे संशोधन पद्धतशीर आहे संशोधन निष्क्रिय नाही संशोधन ही, ही समस्याभिमुख आहे तर प्रश्न क्रमांक एकवीसचे जे प्रश्न आणि उत्तर याचं पूर्ण आपल्याला आकलन करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शांतपणे आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे कारण विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुद्धा याच प्रकारचे थोडेसे न करणारे विधानं टाकले जातात आणि विद्यार्थी गोंधळात राहू शकतो अशा अनुषंगाने ते विधानं असतात त्यामुळे आपल्याला मायन्यूट विचार करायचा आहे प्रश्न क्रमांक एकवीसमध्ये अ संशोधन ही एक प्रक्रिया आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे पुस्तके आणि रेकॉर्ड हे डेटाचे प्राथमिक स्रोत आहे कसे कोणते क्लिनिकल संशोधन आहे का ऐतिहासिक संशोधन आहे का प्रयोगशाळा संशोधन आहे का किंवा सहभागी संशोधन आहे का तर प्रश्न क्रम क्रमांक बाराचं जे उत्तर आहे ते बी असं दिलेलं आहे ऐतिहासिक संशोधन हे उत्तरेचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे उद्दिष्ट पिन पॉइंट असणे आवश्यक आहे समस्येचा आणखीन एक शब्द चल आहे उद्दिष्टे विधान किंवा प्रश्न स्वरूपात लिहिता येतात आणि पर्याय ड अ ब क बरोबर आहे या अर्थाने प्रश्न क्रमांक तेवीसचा थोडस आपल्याला विधान जे आहे तेही काळजीपूर्वक या ठिकाणी वाचायचं आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि प्रश्न क्रमांक तेवीसचं जे उत्तर आहे ते अ असं आहे की उद्दिष्टे पिन पॉईंट असणं आवश्यक आहे कारण जर कॉन्क्रीट जर विधानं योग्य असतील तरच पुढचा रिसर्च जे आहे ते करता येतं या अर्थाने या ठिकाणी हे दिलेलं आहे की उद्दिष्ट जे आहे ती पिन पॉईंट म्हणजे फिक्स असणं आवश्यक आहे जेणेकरून त्यावर रिसर्च संदर्भातला विचार पुढे जाऊ शकतो प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्याही संशोधनाच्या सखोलतेचा आधार घेता येईल संशोधनाचे शीर्षक संशोधनाचा कालावधी संशोधनाचे उद्दिष्टे किंवा संशोधनावरील एकूण खर्च तर प्रश्न क्रमांक चोवीस जे आहे त्याचं थोडंसं तुम्ही जर मनातमध्ये ग्राह्य धरलं असेल तर मी या पर्याय जो आहे तो सांगू शकतो या पर्यायाचं उत्तर आहे क संशोधनाचे उद्दिष्ट हे उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे संशोधन एखाद्या व्यक्तीद्वारे आयोजित केले जाऊ शकते जे जो जी व्यक्ती या अर्थाने एक कठोर कार्य करणारा संशोधन पद्धतीचा अभ्यास केला आहे असा व्यक्ती पदव्युत्तर पदवी घेतली आहे असा व्यक्ती विचार करण्याची क्षमता व तर्क क्षमता असणारा असा व्यक्ती या दोन्ही अर्थाने या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर द्यायचं आहे हा एक शेवटचा या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपल्याला या ठिकाणी बरोबर देणं अपेक्षित आहे या प्रश्नाचं उत्तर देणे अगोदर एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी खरोखरच नवीन असतील आणि ज्यांना या विषयाचा अभ्यास किंवा आम्ही करत असलेले प्रयत्न आपल्याला खरोखरच या संदर्भातली थोडी सद्भावना असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्सद्वारे नक्कीच प्रेरित करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पोहोचू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही मिळवून देऊ शकता हा आमचा प्रामाणिक प्रयत्न केवळ तुमच्यासाठी आहे त्यामुळे ही कर, कर, एक कळकळीची विनंती आहे चला तर आपण प्रश्न क्रमांक पंचवीसकडे जाऊया आणि हे सगळे ऑप्शन वाचन झाल्यानंतर याचं जे उत्तर आहे ते ब असं आहे संशोधन पद्धतीचा अभ्यास केला आहे अशा व्यक्तीद्वारे हे संशोधन आयोजित केले जाऊ शकते तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो पंचवीस प्रश्न या संदर्भातले आपले विचार आचार जे काही असतील नक्कीच तुम्ही आम्हाला कॉमेंट्सद्वारे कळवा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणारच आहे तत्पूर्वी पुन्हा एक सूचना की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं हे गरजेचं आहे चला तर मला परवानगी द्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह येण्यासाठी तोपर्यंत जय हिंद जय भारत